नमस्कार, अंजनीस फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मेथी शंकरपाळे. ही रेसिपी आपण दिवाळीसाठी खास बनवणार आहोत. कसुरी मेथी आणि जिऱ्याचा स्वाद असणारे या खाऱ्या शंकरपाळ्या एकदम मस्त कुरकुरीत अशा बनतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आम्ही अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. आता यात आपल्याला अर्धा वाटी बारीक रवा घालायचा आहे. जर एक किलो मैदा असेल तर एक वाटी बारीक रवा घ्यायचा. तर ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यानंतर इथे आपण मेथीची शंकरपाळी करणार आहोत म्हणून ही कसुरी मेथी घेतलेली आहे. ही मी पाववाटी घेतलेली आहे. ह्यात आपण हाताने चुरडून घालूया. ह्या कसुरी मेथीचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो. आता इथे मी एक टेबलस्पून जिरं घेते आहे. आता इथे ह्या शंकरपाळ्यांसाठी मी कसुरी मेथी आणि जिरं हे दोन्ही घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर फक्त कसुरी मेथी किंवा फक्त जिरं घालूनही तुम्ही करू शकता. पण ह्या दोन्ही गोष्टींमुळे एक बॅलन्स होऊन मस्त एक चव येते, फ्लेवर येतो. दोन्ही गोष्टी छान वाटतात शंकरपाळीमध्ये. इथे हे सर्व साहित्य आपण जरा मिक्स करून घेऊयात. इथे मी 2-3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. ते मोहन म्हणून घालायचं आहे. गरम तेल घातलं आहे म्हणून आपण जरा चमच्याने कलथ्याने मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे. पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. जसं आपण पुऱ्यांसाठी मळतो त्याप्रमाणेच घट्ट मळून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि हे पीठ आपल्याला साधारण 1 पाऊण ते 1 तास तरी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे त्यात जो आपण रवा घातलेला आहे तो चांगला छान मुरून फुलून येईल अगदी. तर हे पीठ आपण झाकून ठेवूया. आता 1 तासानंतर हे पीठ जरा आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. ह्याचा आपण एक मोठासा जरा गोळा करून घेऊया. या पिठाचे आपल्याला आता लाटून शंकरपाळ्या करायच्या आहेत. लागलंच तर पिठाचा वापर करायचा आहे. तांदळाची पिठीही वापरू शकतो आपण लाटताना. हे चपातीप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता ही आपली पोळी लाटून झालेली आहे. खूप जाड नाही ठेवायची आहे आणि एकदम पातळी नाही. चपातीप्रमाणे लाटून घ्यायची आहे. आता एखाद्या सुरीने किंवा अशा प्रकारच्या कातणीने आपण शंकरपाळ्या कापून घेऊयात. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये शंकरपाळे आपण कट करून घेऊ शकतो. तर या शंकरपाळे आपण काढून घेऊया. कडेचं थोडं थोडं बाजूला करून टाकायचं आहे. या पहा मस्त अगदी आकार आलेला आहे शंकरपाळ्यांचा. कसुरी मेथी आणि जिरं ही छान दिसत आहे.
अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मग गरम तेलात आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण शंकरपाळ्या सोडून घेऊया. त्यामुळे शंकरपाळी मध्यम आचेवरतीच तळायची आहे. गॅस एकदम मोठा नाही ठेवायचा. थोडा गुलाबीसर कलर येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान खुसखुशीत होतात. अशा प्रकारे असा हा कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. ह्या काढून घेऊयात आपण. अशाच आपण आता बाकीच्याही शंकरपाळ्या तळून घेऊयात. अशा या मस्त आपल्या मेथीच्या शंकरपाळ्या रेडी आहेत. अगदी रवा थोडा घातल्यामुळे अगदी छान खुसखुशीत बनतात आणि मेथी आणि जिऱ्यामुळे एक मस्त चव येते. स्नॅक्स म्हणून हा एकदम उत्तम छान पर्याय आहे. मुलांनाही खूप आवडतात. मस्त कुरकुरीत अशा खाऱ्या शंकरपाळ्या मेथीच्या तयार आहेत. तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत त्या. अशा ह्या कुरकुरीत मेथीच्या शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंट करून कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा.